शासनाचं कोणतंही अनुदान मिळत नसलेले आणि गेली पस्तीस वर्ष वृद्ध मतिमंद अर्धांगवायू व ज्येष्ठ नागरिकांचे आधारवड असलेले चोकाकीतले शांतिकुंज वृद्धाश्रम लॉकडाऊनमुळे आर्थिक संकटात सापडलेला असून सेवाभावी संस्था दानकणंगले तालुक्यातील चोकाक इथं कैलासवासी चंद्रप्रभा शिंदे यांनी सन एकोणीसशे पंच्याऐंशी साली वीस हजार स्क्वेअर फूट जागा खरेदी करून दगड माती पत्र्याचं बांधकाम करून इमारत उभी करण्यात आली सध्या या वृद्धाश्रमामध्ये नऊ महिला आणि एक पुरुष असे दहा जण वास्तव्यास आहेत चंद्रप्रभा शिंदे यांचं काही महिन्यापूर्वी निधन झाल्यामुळं त्यांची ना तासावरी आणि नाच जावई नितीन सातपोते यांनी हा डोलारा या वृद्धाश्रमास शासकीय अनुदान मिळत जनतेच्या देणगीतून हे वृद्धाश्रम चालवलं सध्या मुळे या वृद्धाश्रमाची परिस्थिती फारच बिकट पंचक्रोशीतील दानशूर व्यक्तींकडून अन्नधान्याची व्यवस्था करण्यात आली आहे पण दररोज लागणारं दूध औषध हो वीज बिल यासाठी रोख रकमेची गरज आहे इमारतीवर पत्र असल्यामुळे ज्येष्ठांना उष्णता सहन होत नाही लँडलाईन बंद असल्याने संपर्क होत नाही लॉकडाऊनमुळं मदत थांबली असून दररोजच्या खर्चासाठी आर्थिक अडचण निर्माण झाली असून समाजातील दानशूर व्यक्ती संस्था यांनी मदतीसाठी पुढं यावं असं आवाहन संचालिका असावरी सातपुते यांनी केले यासाठी सत्तर अठ्ठावन्न ब्याण्णव शून्य सात शून्य तीन आणि एकोणऐंशी बहात्तर शून्य शून्य पासष्ट ऐंशी या नंबरवर संपर्क साधावा असंही आवाहन करण्यात आले